अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या गैरव्यवहाराविरोधात जळगाव पोलीस स्टेशन आवारात विधान परिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी 3 दिवसांपासून ठिय्या आंदोलन मांडले आहे। दूध उत्पादक संघाच्या गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप खडसेंनी केला असून जोपर्यंत पोलीस गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। दूध उत्पादक संघाच्या गैरव्यवहारासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी देखील जळगाव जिल्हा अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्याशी चर्चा केली असता पोलीस अधीक्षक हे स्वतः दबावाखाली असल्याचे आम्हाला आढळून आले असून पोलीस आपले कर्तव्य टाळत असल्याचे जयंत पाटील माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत। काय सांगाल, रात्रभर तुम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे, माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा अशी वेळ आपल्यावरती आलेली आहे, कसं गेली रात्र? नाही, महानगरपालिकेच्या डासांसोबत माझी रात्र उत्तम गेली। डासांनी मला काही फारसा त्रास दिला नाही, झोप जरा बऱ्यापैकी झाली, पण मला आश्चर्य या गोष्टीचं अजूनही वाटतं आहे की पोलीस याचे सर्वासर्व का करत आहे। आज मी वर्तमानपत्रामध्ये DSP एक निवेदन वाचलं की आर्थिक गुन्हा आहे, या ठिकाणी 700 खोके हे बटरचे चोरी गेले, 365 खोके हे दूध भुकटीचे चोरी गेले। आता या वस्तू चोरी गेल्या हे आर्थिक गुन्हा कसा काय होऊ शकतो? जर आर्थिक गुन्हा व्हायचा तर प्रत्येक चोरी आर्थिक गुन्ह्याचीच असते। म्हणजे कशासाठी एवढी या ओढताण करताय माझ्या लक्षात येत नाही। आणि मी सरकारला ही विनंती केलेली आहे की चोरी चोरीच आहे ना, वस्तूंची चोरी आहे, तो काही अपहार नाही आहे, ती चोरी आहे। आज चोरीची फिर्याद आम्ही जर फिर्याद चोरीची दिलेली आहे तर तुम्ही अपहार कसे काय म्हणू शकता? मागची फिर्याद जे कोणी दिली असेल ती अपहाराची असेल, पण आमची फिर्याद ही चोरीची आहे। आणि मग चोरी समजून त्या संदर्भामध्ये जर कारवाई केली असती तर जे ह्याच्यामधले प्रमुख गुन्हेगार आहे ते गुन्हेगार फरार झाले नसते, पोलिसांनीच हे गुन्हेगार फरार होण्यासाठी मदत केली असा आमचा नेहमीच आक्षेप राहिलेला आहे। अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही, पुढची भूमिका काय असणार? नाही, आता माननीय जयंतराव पाटील आमचे प्रदेशाध्यक्ष येत आहे, त्यांच्याशी मी आता दूरध्वनीवरूनही चर्चा केलेली आहे। या ठिकाणी येऊन त्यांनी मला सांगितलेलं आहे की जर गुन्हा दाखल होत नसेल तर आपण तर महाराष्ट्रभर हे चालूच ठेवू, आम्ही काय रोजच सांगणार आहे की गुन्हा दाखल होण्यासाठी आम्हाला जर या ठिकाणी झोपावं लागत असेल तर सर्वसामान्य माणसाची काय स्थिती आहे? पण आम्ही न्यायालयामध्ये दाद मागू, 156(3) हा गुन्हा दाखल करावा म्हणून मी न्यायालयामध्ये आमचे जे आहेत चेअरमन ते न्यायालयामध्ये जाणार आहेत। कार्यकारी संचालकांनी तक्रार दिल्यानंतरही 24 तास झाल्यानंतरही या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही, चोरी झालेली आहे, ज्यांच्या नावाने चोरीचा आरोप आहे ती लोकं फरार होण्यासाठी या दिरंगाई कारणीभूत आहे। आणि श्री डॉक्टर प्रवीण मुंडे या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी मी खडसे साहेब आमचे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि इतर सर्व त्या दूध संघाचे काही संचालक या सर्वांनी चर्चा केली, त्यावेळी श्री मुंडे यांच्यावर प्रचंड दबाव दिसतोय,
आणि त्यांना या FIR मध्ये दाखल करण्यामध्ये त्यांना भीती वाटते असे एक चित्र आमच्यासमोर आलं. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की 24 तास झालेले आहेत, कायद्याप्रमाणे FIR दाखल करणे ही तुमची जबाबदारी आहे. हा अपहार आणि चोरी याच्यात फरक काय आहे? अपहार ऑडिटरने शोधून काढायचा असतो आणि तसा झाल्यावर त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी सूचना द्यायच्या असतात. इथं मालच चोरीला गेलेला आहे, त्यामुळं CCTV कॅमेरा चेक करणं, या मालाची चोरी कशी झाली, किती क्वांटिटीची झाली, तो कुठं माल मिळाला, कुठं गेलेला होता, या सगळ्याची चौकशी करण्यासाठी मूळ FIR दाखल केला पाहिजे. पण या जळगाव पोलीस अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक हे हा गुन्हा नोंदवण्यासाठी टाळाटाळ करत आहेत असं दिसतंय. किंबहुना ते घाबरून या संदर्भात काहीच बोलत नाही आणि त्यामुळे एकंदरच पोलीस हे स्वतःच्या कर्तव्याला कमी पडतायत, पोलीस स्वतःचं कर्तव्य टाळत आहेत हे चित्र या ठिकाणी दिसून येतं. महाराष्ट्रातल्या या नव्या आलेल्या सरकारने कशा पद्धतीने या राज्यातल्या सगळे कायदे दाव्यावर बसवण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याचं हे एक उदाहरण आहे. नाथाभाऊ खडसे कालपासून उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत आणि तरी देखील साधा FIR दाखल करा. आम्ही त्यांना म्हणतो आहे नंतर चौकशी करा. FIR गुन्हा चोरी झाल्यावर, चोरी झाल्यानंतर त्याचा गुन्हा दाखल करणे आणि त्यानंतर त्याची चौकशी करणे आणि रीतसर आम्ही हेही त्यांना सांगितलं की समजा चोरी झाली नसेल तर खोटा गुन्हा दाखल ज्यांनी केला त्याच्यावर तुम्हाला कारवाई करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही मुळात FIRच दाखल करून घेत नाही हा सरासर अन्याय आहे. आणि म्हणून नाथाभाऊ खडसे विधान परिषद सदस्य आमच्या जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते यांनी त्या ठिकाणी उपोषण पुकारलेलं आहे आणि आंदोलन पुकारलेलं आहे. या सर्व संदर्भात पोलीस दल किती कमकुवत झालेलं आहे आणि पोलीस दल कर्तव्यापासून किती लांब गेलेले आहे आणि पोलीस अधीक्षक स्वतः काही ना काही दबावाखाली आहेत याची जाणीव आम्हाला सगळ्यांना झाली. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.